भारतात सिनेमा पश्चिमेकडून आयात केला गेला. भारताच्या 5000 वर्षांच्या संस्कृतीत सिनेमा आहे. कारण उघड आहे, सिनेमा हा विज्ञानाचं अपत्य आहे. आणि भारतात किमान 1000 वर्ष म्हणजे इसवी सन 10व्या शतकानंतर कला विज्ञान ह्या सर्वांचीच वाढ थांबली. त्यामुळे विज्ञानाची वाढ प्राचीन काळात होती पण ती पुढे थांबली आणि यामुळे आपल्याकडे सिनेमाचा जन्म आपल्याकडे झाला. सिनेमाचा जन्म फ्रान्समध्ये झाला किंवा युरोपमध्ये रेनेसान्समुळे विज्ञानाचा प्रसार झाला आणि त्या विज्ञानाच्या प्रसारामुळे अनेक वेगवेगळे शोध लागले. त्या शोधात सिनेमा हा विज्ञानाने शोधलेला एक महत्त्वाचा शोध. कारण विज्ञानाने जेवढे शोध लावले, असंख्य शोध लावले, पण त्यांनी कला फक्त एक दिली, दॅट इज सिनेमा. फ्रान्समध्ये याचा शोध लागल्यानंतर 6 महिन्यात सिनेमा मुंबईत आला. मुंबईत त्याचा खेळ झाला. हा मुंबईतला खेळ म्हणजे आशिया खंडातला पहिला खेळ होता. मुंबईतले फोटोग्राफर सगळे यांनी तो सिनेमा पाहिला आणि सिनेमा आपणही बनवला पाहिजे अशी त्यांची धडपड सुरू झाली. आणि 12-13 वर्षानंतर फाळक्यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला पौराणिक मुखपट प्रकाशित झाला. पण सिनेमाचं स्वागत अमेरिकेत वेगळं झालं, युरोपात वेगळं झालं आणि भारतात तर अजिबातच वेगळं झालं. ते असं की सिनेमाचा शोध फ्रान्समध्ये लागला पण सिनेमा हे माध्यम खऱ्या अर्थानं लोकप्रिय झालं अमेरिकेत. असंख्य व्हिडिओ पार्लर्स वेगवेगळ्या शहरातून उभी राहिली आणि प्रेक्षक त्याला गर्दी करू लागले. याचं कारण आपण समजू शकतो. अमेरिकेत गेलेले सगळे युरोपियन्स हे मूळ देश सोडून गेलेले होते किंवा आफ्रिकन कोणी असतील, त्यामुळं त्यांची सांस्कृतिक मुळं मूळ देशात होते. तिथे अमेरिकेत त्यांना सांस्कृतिक काहीच नव्हतं, त्यामुळे त्यांना सिनेमा हा फार जवळचं माध्यम वाटलं आणि सिनेमा अमेरिकेत प्रचंड पॉप्युलर झाला. त्यातूनच पुढे 1910 नंतर म्हणजे सिनेमा मूकपट असतानाच हॉलिवूड निर्माण झालं. हॉलिवूडला सिनेमा निर्मिती होऊ लागली आणि हॉलिवूडने जगभर हॉलिवूडच्या सिनेमाने राज्य केलं. युरोपमध्ये काय झालं, युरोपमध्ये ती कला आहे याची प्रथमपासूनच जाणीव होती फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये. आणि त्याचबरोबर तो व्यवसाय आहे याचीही त्यांना जाणीव होती, पण कला ही जोपासली पाहिजे ही तीव्र जाणीव युरोपमध्ये होती. भारतात काय झालं, भारतात जेव्हा सिनेमा आला तेव्हा आपल्या लोकांनी तो लोककला म्हणून स्वीकारला. फाळक्या लोककलेतली सगळी कथानकं ही पौराणिक असायची. राजा हरिश्चंद्र ही पौराणिकच होता. वास्तविक फाळक्यांनी पौराणिक कथानक का घेतलं तर सिनेमा मूक होता त्यामुळे प्रेक्षकांना कथा कळली पाहिजे यासाठी तरी पौराणिक कथानकं घेतली. पण प्रेक्षकाने हे समजावून न घेता पौराणिक कथानक आहे म्हणजे ती लोककला आहे अशी एक भ्रामक समजूत भारतीय प्रेक्षकात निर्माण झाली आणि ती अजूनही आहे. यामुळे टॉकी आल्यानंतर, बोरपट आल्यानंतर सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. पण तो लोकप्रिय होताना लोककलेच्या अंगाने झाला. म्हणजे कसा, तर लोककलेमध्ये गायन, वादन, नर्तन हे सगळे फॅक्टर्स होते, विनोद सगळे फॅक्टर्स सिनेमात आले आणि तिकडे लोककला मारायला लागल्या. आणि सिनेमा बोलपट झाल्यानंतर प्रचंड लोकप्रिय झाला आणि तो फॉर्म्युला प्रधान बनला. या फॉर्म्युला प्रधान आणि भाबडा प्रेक्षक यामुळे कलात्मक सिनेमा इथे निर्माण होणं शक्य नव्हतं. मग तो कसा निर्माण करायचा,
शेवटी सरकारला त्यासाठी प्रयत्न करावे लागले. सरकारने एक कमिटी नेमली, त्या कमिटींनी भांडवल पुरवठा, निर्मिती, वितरण व्यवस्था, प्रदर्शन आणि प्रेक्षक अशा 5 घटकांचा विचार करून सरकारला रेकमेंडेशन्स केल्या आणि मग फिल्म कल्चर कशी अवतरेल याची काही उदाहरणं दिली. ही सुरुवात 1952 साली झाली. 52 साली भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत भरला. नंतर तो मद्रासलाही गेला, कलकत्त्यालाही गेला, सगळं झालं. आता तो 75 नंतर तो रेग्युलर भरू लागला आणि आता तो गोव्यात भरवला जातो दरवर्षी नोव्हेंबरमध्ये. तर तो कशाकरता भरवला? तर चित्रपट हे आंतरराष्ट्रीय माध्यम आहे हे भारतीय प्रेक्षकाला समजावं यासाठी सुरुवात झाली. नंतर चित्रपटातील तंत्रज्ञ असतात, तंत्रज्ञान हे सिनेमाचं फार मोठं प्राणतत्व आहे. ती शिकवण्यासाठी पुण्यात इन्स्टिट्यूट सुरू झाली, आर्काईव्ह सुरू झालं, स्वस्त दरात भांडवल पुरवठा करण्यासाठी फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन सुरू झालं. आणि ह्या सगळ्याचा एक परिणाम म्हणून देशात फिल्म कल्चर हळूहळू सुरू झाली. आणि 1952 नंतर 1955 साली रेंजच्या स्वतःच्या सतीश राय यांच्या प्रयत्नातून पथेर पांचाळ निर्माण झाला आणि त्याला कान्समध्ये पारितोषिक मिळालं. त्यामुळे असाही सिनेमा असतो हे भारतीय प्रेक्षकाला समजलं आणि मग प्रेक्षकांच्यामध्येच विचार प्रवर्तन सुरू झालं. पण एवढ्यांनी बघणार नव्हतं. हिंदी सिनेमा इतका फॉर्म्युला प्रधान होता की तिथे काही नवा प्रयोग करणं म्हणजे नुकसान खाणं असं होतं. त्यामुळे त्या अंगाने कोणी जात नव्हतं. शेवटी फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनच्या फायनान्सने 1969 साली मृणाल सेनचा भुवनशोम हिंदीत आला आणि त्याला पत्रकाराने, तो कलात्मक सिनेमा होता, त्याला समांतर सिनेमा असं नाव दिलं. समांतर का? तर हा सिनेमा आला तरी व्यावसायिक सिनेमा राहणारच आहे, त्याच्या समांतर हा सिनेमा वाढला पाहिजे असं म्हणून त्याला समांतर सिनेमा असं नाव दिलं. आणि भुवनशोम नंतर देशभर सर्व भाषात त्या सिनेमाची प्रगती झाली. पण चित्रपट संस्कृती उभी कशी राहिली? तर 1959 साली सत्येज राय यांच्याच प्रयत्नातून, एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रेक्षकांची अभिरुची सोडणारी सत्येज रायने कलकत्ता फिल्मसाठी सुरू केली आणि त्यानंतर 8 वर्षांनी पथेर पांचाळ दिग्दर्शित केला. तर सरकारच्या धोरणामुळे सत्येज राय यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाची स्थापना झाली 1959 साली आणि त्यानंतर देशभर फिल्म सोसायटी चळवळ वाढली. आणि फिल्म सोसायटीचा उद्देश हा होता की आपल्या प्रेक्षकांना जगभरचा सिनेमा दाखवून त्यांची अभिरुची उंचावणे. अशी अभिरुची उंचावते आणि असा जो प्रेक्षक वर्ग तयार झाला त्यामुळे भुवनशोमला यश मिळालं. पुढच्या 10 वर्षात 1959 ते 1969 भुवनशोम 1969 साली प्रकाशित झाला. त्या 10 वर्षात देशभर असा एक प्रेक्षक वर्ग तयार झाला की जो कलात्मक सिनेमाची बनावण करणारा होता. फिल्म सोसायटीचं हे कामच आहे. फिल्म सोसायटी आणि इतर सर्व हे आर्काईव्ह इन्स्टिट्यूट, नॅशनल अवॉर्ड, इंटरनॅशनल फेस्टिवल यातून चित्रपट संस्कृतीचं वातावरण तयार झालं आणि मग समांतर सिनेमा सर्व भाषात पसरला. आजही 80% प्रेक्षक व्यावसायिक सिनेमाला प्रेफरन्स देतो. 20% प्रेक्षक समांतर सिनेमाला लाभलेला आहे आणि यासाठी फिल्म सोसायटी हे फार मोठं माध्यम आहे. म्हणून फेडरेशनची वेस्टर्न रिजनची शाखा जितक्या फिल्म सोसायट्या काढता येतील तेवढ्या काढण्याच्या मागे असतं आणि त्यासाठी फिल्म सप्लाय ती सुद्धा सरकारने व्यवस्था केलेली आहे. आर्काईव्हमध्ये फिल्म्स आहेत, एम्बसीजकडे आहेत, त्या सगळ्या आर्काईव्ह फेडरेशनला मिळू शकतात. यानंतर जेव्हा अनेक
साधनं निर्माण झाली. म्हणजे पूर्वी कसं होतं, 90च्या पूर्वी काय होतं, तुम्हाला सिनेमा पाहायचा थिएटरमध्ये जाऊनच पाहायला लागायचा. आता तसं राहिलं नाही, आता ॲव्हेन्यू वाढले, आता तुम्ही मोबाईलवरही सिनेमा बघू शकता. आता तरुण मोबाईलवर सिनेमा पाहतो. वास्तविक मोबाईलवर सिनेमाचे सर्व नुवान जसे येणार नाहीत. साऊंड सिनेमाची दोन गोष्टी, प्रतिमा आणि साऊंड. प्रतिमा दिसते पण साऊंड येत नाही नीट. किंवा इंटरनेट आहे, DVD आहे, असे अनेक व्हेन्यू वाढल्यामुळे तरुणांचं लक्ष विचलित झालं. तर या तरुणांना कलात्मक सिनेमा म्हणजे काय हा समजावून देण्यासाठी फेडरेशनच्या रेशन रिजननी कॅम्पस फिल्म सोसायटी सुरू केली. आज महाराष्ट्रातल्या 15-20 कॉलेजेसमध्ये कॅम्पस सोसायटीज आहेत. अजूनही वाढत आहेत, पुढे नवीन येत आहेत, हे सगळं चालू आहे. पण त्याच्यामध्ये सातत्य नाही, ते राहिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आता त्या प्राध्यापकांची बैठक घेऊन त्यांना सगळं एक्सप्लेन करणार आहोत पुन्हा. तर कॅम्पस सोसायटीमुळे 18 ते 25 या फॉर्मॅटिव्ह इयरमधला तरुण त्याच्यासमोर उत्तम जागतिक सिनेमा पोहोचेल. जागतिक सिनेमा आणि इंडियन सिनेमासुद्धा. आता काय भारतात सगळेच सिनेमा धंदेवाईक नाही आहेत, पुष्कळ लोक आहेत. बेनेगल आहे, अदूर गोपाळकृष्णन आहे, गिरीश कासरवल्ली असे खूप डायरेक्टर्स आहेत की ज्याने खऱ्या अर्थाने सिनेमा जीवनाला जवळचा सिनेमा निर्माण केला. हे पण त्यात दाखवता येतील आणि आंतरराष्ट्रीय सिनेमाही दाखवता येईल. आणि मग तरुणांची अभिरुची या कलात्मक सिनेमाकडे वळेल अशी कल्पना आहे. यासाठी कॉलेजेसनी फेडरेशनला ॲप्रोच व्हायला पाहिजे असं वाटतं. धन्यवाद.